नमस्कार मैत्रिणींनो ए मराठी ग्लॅम आयडियाज या मराठी चॅनल ए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे होळीची पूजाविधी तारीख आणि शुभमुहूर्त ता तसेच घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने होलिका पूजन आणि दहन कसे करावयाचे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो यावर्षी या, या महिन्यात म्हणजे तिथी सतरा मार्च दोन हजार बावीस रोजी होळी साजरी करण्यात येणार आहे त्यासाठीचा शुभमुहूर्त आहे गुरुवार सतरा मार्च दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिट ते दहा वाजून एकतीसपर्यंत एकतीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा कालावधी साधारणत एक तास दहा मिनिट आणि या दरम्यान होळीचे दहन केल्यास तुम्हाला लाभदायक ठरेल दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवार अठरा मार्च दोन हजार बावीस रोजी होळीच्या रंगाचा सण साजरा करता येईल तर जसं की आपल्याला माहिती आहे प्रत्येक सणामा सणाच्या मा सणाच्या मागे एक कहाणी असते तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचे देव विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्याला न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीला लीन होत असे ह्या सगळ्यांना ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होती की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होली दहन म्हणून ओळखू लागले दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले तर अशा पद्धतीने या सणाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आपण होलिका ही अतिशय आनंदाने साजरी करतो तर होळीसाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला या गोष्टी घ्याव्या लागतील तर चपाती पाणी रांगोळी फूल तांदूळ मोग, नारळ हळकुंड बताशी कच्चे सूत गूळ नवीन ओंब्या या गोष्टी आपल्याला लागतील त्यानंतर पूजेची मांडणी कशी करावयाची तेही पाहूयात जिथे आपल्याला होळी पेटवायची आहे ती जागा स्वच्छ झाडून पुसून घेणे त्यानंतर महाराष्ट्रातील प्रथेनुसार मध्ये नारळ ठेवला जातो व त्याच्या बाजूने शेणाच्या गौऱ्या ठेवल्या जातात त्याच्यामध्येच एरंडी व लिंबाचा फांटा ठेवला जातो त्याला फुलांचा हार व बताशाचा हार घातला जातो त्यानंतर धूप दीप नैवेद्य सॉरी धूप दीप लावून पूजा केली जाते आणि त्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर पूजा आटोपल्याच्यानंतर पुरणपोळी किंवा कुठल्याही गोडाचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर होळीची परिक्रमा करताना तांब्यातील थोडं 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 पाणी सांडत त्याला सात किंवा ती सात दोन अकरा अशा प्रदक्षिणा घातल्या जातात तर अशा पद्धतीने आपण होलिकेची पूजा करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला थोडाही उपयोगी पडला असं वाटला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी एक मराठी मुलगी आहे मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे तेव्हा प्लीज 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 डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू